बातमी मागील बातमी आणि विश्वसनीय रिपोर्ट पाहण्यासाठी आजच न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मीडिया पार्टनर नगर सह्याद्री, असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. आजपासून घर खरेदी महागली, मुद्रांक शुल्कामध्ये वाढ. राज्यासाठी एप्रिल महिना ठरणार तापदायक, सर्वच भागात कमाल आणि किमान तापमानात होणार सरासरी वाढ. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने 4 परीक्षार्थींवर कायमची बंदी घातली. अनिल देशमुख आणि सचिन वाझे आता सीबीआयच्या ताब्यात. परीक्षा पे चर्चा, पंतप्रधान मोदी साधणार 1000 विद्यार्थ्यांशी संवाद, परीक्षेच्या काळात तणावमुक्त होण्यावर चर्चा. पुण्यात आज सीएनजीचे दर घटले, 6.30 रुपये सीएनजी स्वस्त. मालमत्ता कर वसुलीचा उच्चांक, महापालिका तिजोरीमध्ये 625 कोटींचा महसूल. पुणे महापालिकेतील नगर सचिव विभागात उंदरांचा सुळसुळाट, नगर सचिव विभागातील वातानुकूलित यंत्रणेच्या वायरी कुरतडल्या. अमरावती जिल्ह्यातील 140 एसटी बस रस्त्यावर, विभागीय नियंत्रक श्रीकांत गव्हणे यांची माहिती. डोंगरगाव शिवारात 2 अनोळखी युवकांचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ. व्याघ्र प्रकल्पाच्या संचालकांनी सायकलीने प्रवास करत स्वीकारला पदभार, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक म्हणून नानासाहेब लडकत यांची नियुक्ती. औरंगाबादमध्ये कोरोनाच्या नावे नवा घोटाळा उघड, बोगस डिस्चार्ज प्रमाणपत्र बनवून विम्याचे पैसे लाटणारी बोगस टोळी आली समोर. पुण्यात 1 एप्रिल पासून हेल्मेट सक्ती, 4 वर्षांवरील सर्वांना हेल्मेट वापरणं सक्तीचं. हेल्मेट सक्तीच्या आदेशावर संभाजी ब्रिगेडची टीका, तोंडावरची सक्ती काढली आणि डोक्यावर लावली. पुण्यातील नाना पेठेत स्पेअर पार्ट लाकडी सामानाच्या दुकानाला लागली आग, आगीमध्ये 4 जण जखमी. कॉर्डेलिया क्रूज ड्रग्स प्रकरणी एनसीबीला दिलासा, आरोपपत्र दाखल करण्यासाठी 60 दिवसांची मुदत. आजपासून ग्राहकांच्या खिशाला कात्री, टीव्ही एसी मोबाईल महागणार, तर सीएनजी वाहनधारकांना दिलासा. सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरूंनी राजीनामा द्यावा, सिनेट सदस्यांचं राज्यपालांना निवेदन. वाहतूक कोंडी फोडणारा उड्डाण पूल हवा, कोंडी वाढवणारा नको, सिंहगड रोडच्या उड्डाण पुलाच्या आराखड्यावर आक्षेप. नागपूरमध्ये एमआयआर काढत असताना चिमुकल्याचा मृत्यू, पालकांचा डॉक्टरांवर गंभीर आरोप. फॅब डू प्लेसिसकडे ऑरेंज कॅबचा ताबा कायम, चेन्नईचे स्टार्स देखील ऑरेंज कॅबच्या शर्यतीत. प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा, शिक्षकांची भरती संवर्गनिहाय करावी, उदय सामंत यांनी दिली माहिती. कुर्डुवाडीत राष्ट्रवादीच्या माजी शहराध्यक्षासह 3 जणांवर गुन्हा दाखल, सरकारी कामांमध्ये अडथळा निर्माण केल्याचा आरोप. कंगनाच्या लॉकअपमधून करण कुंद्राची एक्झिट, नव्या शोच्या प्रोमोमुळे चर्चांना आलं उधाण.